कमी आहे, त्याच्यामुळे उद्या चित्र काय असेल हे अजून तरी सांगता येत नाही. आणि सगळ्या वस्त्या ज्या जलमय झाल्यामुळे, पाणी साचल्यामुळे उद्या परिस्थिती भीषण असेल ही नक्की. मात्र बरोबर, धन्यवाद संजय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्या पावसात अडकून सुद्धा तुम्ही आमच्याशी ही माहिती आम्हाला पुरवली, त्याबद्दल खरंच धन्यवाद. होऊया इतर बातम्यांकडे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी दादर येथील इंदू मिलच्या जमिनीच्या प्रत्यक्ष हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल अशी ग्वाही नवनियुक्त केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री के एस राव यांनी दिली आहे. राव यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विधानभवनातील त्यांच्या दालनात भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. You know the situation prevailing in the country, but I could impress on them, and my intention also to come here to interact with them is to know their problems directly from their own mouth and then go back to the ministry and gear up the ministry to take the decisions at the earliest without any red tapism. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून सतत 2 दिवस मोदींवर टीका केल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव